आणि मुंबईमधील वायबी सेंटर या ठिकाणी मराठा समाजाच्या सुरू असलेल्या बैठकीमुळे आता छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मुंबईमधील वायबी सेंटर या ठिकाणी मराठा समाजाच्या सुरू असलेल्या बैठकीमुळे आता छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाची सिक्युरिटी आणखी वाढवण्यात आली आहे। मुंबईमधील सिद्धटेक या शासकीय निवासस्थानी पोलिसांच्या अतिरिक्त कुमकेसोबत रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा तैनात करण्यात आली आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। मंत्री छगन भुजबळ यांच्या घराबाहेर आता ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे जोडले गेलेले आहेत। ओमकार, आता मराठा समाजाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आता भुजबळांच्या शासकीय निवासस्थानाची पण सुरक्षा वाढवण्यात आली आहे। ओमकार, अगदी मुंबईमध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षण अशा दोन्ही या संपूर्ण संदर्भात एक कंबाईन बैठक पार पडते। संभाजी छत्रपती असतील किंवा हरिभाऊ राठोड असतील, वेगवेगळे नेते बैठकीला उपस्थित आहेत। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि छगन भुजबळ यांना याच्या आधीही वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या आल्यात आणि या सिक्युरिटी थ्रेट लक्षात घेता राज्य राखीव दल असेल किंवा मुंबई पोलीस असतील या सगळ्यांच्या वेगवेगळी पथकं इथं तैनात झाली आहेत। त्यामुळे वायबी सेंटरच्याच पुढे अगदी 100 मीटरवरती छगन भुजबळ यांचं सिद्धटेक हे शासकीय निवासस्थान आहे। त्याच्या बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग केलंय मोठ्या प्रमाणात। राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांची जी रॅपिड ऍक्शन फोर्स आहे याच्या सुद्धा 2 तुकड्या या ठिकाणी तैनात झाल्यात। जर कोणता अनुचित प्रकार घडला, काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित राहिले तर लगेच तत्काळ कारवाई करता येईल म्हणून पोलिसांना आदेश देण्यात आले। त्यामुळे भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाची आता सिक्युरिटी हाय अलर्ट वरती असं म्हणायला हरकत नाही। आज रात्री भुजबळ मुंबईत दाखल होत आहेत, त्यानंतर ही सिक्युरिटी आणखी वाढणार असल्याचं कळत आहे। नक्कीच, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्या पार्श्वभूमीवर आता सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुंबईमधील वायबी सेंटर या ठिकाणी मराठा समाजाच्या सुरू असलेल्या बैठकीमुळे आता छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाची सिक्युरिटी सुद्धा आणखी वाढवण्यात आली आहे।